रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरची आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 मूर्तिजापूर येथील हॉटेल व्यासमध्ये अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे नी कार्यकर्त्यांची बैठक व प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ मोहनलाल पाटील, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बालासाहेब पवार, प्रदेश सचिव कैलाश मोरे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगले, रामदास घोसले, आनंदराव कोकणे, सीताताई सरदार, सोनूताई मनोहरे नी संबोधित केले. यावेळी संतोष कोकणे, माजी सरपंच पंजाबराव मांडोकर, अतहर खान, धनराज सापकाळ, शंकरराव ओझाडे, गौरव वानखडे, बंडू कोकणे, अंकुश जाधव, दीपक चक्रे, रवी गोपनारायण, राजू वाकपांजर आदी उपस्थित होते. आज विधानसभेचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वारे वाहत आहेत, त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव असा पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला आहे. या पक्षाने मूर्तिजापूर विधानसभेमधून माझं नाव सचिन कोकणे हे आज राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील साहेब यांनी जाहीर केलेलं आहे. आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये जे दीन दुबळे आहेत, ज्यांच्यावरती वंचित समजले जातात, त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील, घरकुलांचे असतील, हे प्रश्न आम्ही हाताशी घेऊन त्यांना न्याय मिळवून देत आहोत. आज बघतोय आपण जसे विधानसभेचे वारे व्हायला लागलेत, पैशावाल्यांनी आपले पैशाचे नोटा फेकून कार्यक्रम घेत आहेत, पण आम्ही हे जे काम करतोय हे तळागाळातील गोरगरीब वंचितांच्या हक्कासाठी हे काम करायला ग्राउंड लेवलवरती आम्ही काम करतोय. आणि माझी उमेदवारी ही तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मला दिलेली आहे. आणि याच संधीचं सोनं करून मी तळागाळातील वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहोत, एवढं बोलतोय आणि थांबतोय. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.